नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोकांनी आत्तापासूनच तयारी केली आहे. अशा परिस्थितीत लोक पक्ष आणि कार्यक्रमांच्या तयारीत व्यस्त आहेत. मार्केट आणि शॉपिंग मॉलमध्येही गर्दी वाढू लागली आहे. परंतु आपण काळजी घेणं आवश्यक आहे, कारण कोरोनाची प्रकरणं देखील दररोज वाढत आहेत. ओमिक्रॉनचा धोका झपाट्याने वाढतोय. अनेक अहवालांमध्ये असं म्हटलंय की नवीन वर्षानंतर म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणं खूप वेगाने वाढतील. अशा परिस्थितीत नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये निष्काळजी राहणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तुमचा थोडासा निष्काळजीपणा संसर्ग पसरवू शकतो. तुम्हाला कोटूनही आणि कोणालाही संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत घरातील एखादा सदस्य बाहेर गेला तर त्याच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होऊ शकतो. कोरोनाला तुमच्या कुटुंबापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करा. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मास्क योग्य पद्धतीने वापरा. घरातून बाहेर पडताना मास्क नीट परिधान करा. आपले नाक आणि तोंड पूर्णपणे मास्कने झाकले पाहिजे. मुखवटा तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित बसला पाहिजे. लक्षात ठेवा, सार्वजनिक ठिकाणी फक्त N95 मास्क घाला. जर तुम्ही कापडी मास्क वापरत असाल तर डबल मास्क वापरा. दुसरं म्हणजे 6 फुटाचं अंतर. यावेळी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. लोकांपासून किमान 6 फूट अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जितक्या जास्त लोकांच्या संपर्कात येतात तितका संसर्ग होण्याचा धोका वाढतो. लक्षणं नसलेल्या लोकांकडूनही तुम्हाला कोरोना होऊ शकतो. तिसरं म्हणजे हात व्यवस्थित धुवा. बाहेरून आल्यानंतर 20 सेकंद हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा. जर पाणी नसेल तर 60% अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने वेळोवेळी हात स्वच्छ करत राहा. बाहेर जाताना तोंड, डोळे आणि नाकाला अजिबात हात लावू नका. चौथं म्हणजे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांपासून दूर राहा. कुठूनही आल्यानंतर घरातील लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांपासून दूर राहा. अशा लोकांना COVID-19 होण्याची शक्यता जास्त असते. घरातील आजारी व्यक्तीला भेटताना विशेष काळजी घ्या. पुढचं आहे, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. जर तुम्हाला बाहेरील संपर्क असेल तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण किंवा COVID-19 कोणतीही लक्षणं आढळल्यास ताबडतोब स्वतःला इतरांपासून दूर ठेवा. नवीन वर्षाचं स्वागत हसत आनंदाने उत्साहाने करा, परंतु काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा पोलीस नामा.